गुड मॉर्निंग एवरीवन, गुड मॉर्निंग डीएक्सएन. आज आपला टॉपिक आहे आपण व्यवसाय, म्हणजे आपण जो डीएक्सएन बिझनेस करतोय तर त्याच्यामध्ये लोकांना, नवीन लोकांना कसं इन्व्हाइट करायचं, म्हणजे काय स्ट्रॅटेजीज वापरायच्या, काय आयडियाज वापरायच्या, किती इफेक्टिव्ह असायला पाहिजे इन्व्हिटेशन, तर त्याच्यावरती आपल्याला गायडन्स करणार आहेत आपले ग्रेट अपलाईन मोटिवेशनल मिस्टर प्रशांत पवार सर. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी सेशन स्टार्ट करावं. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजचा मुख्य महत्त्वाचा मेन टॉपिक आहे, कारण व्यवसाय म्हटलं त्याची, व्यवसायामध्ये यश जे आहे हे 90% जे यश आहे तुमच्या इन्व्हिटेशनवर डिपेंड करतं. तुम्ही लोकांना आपल्या व्यवसायामध्ये आमंत्रित कसे करतात त्याच्यावर डिपेंडंट आहे. सफलता प्राप्त करण्यासाठी आपल्याला इन्व्हिटेशन, लोकांना इन्व्हिटेशन शिकणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी इन्व्हिटेशन बदलत जातं. जसं की पूर्वी शेती आपण नांगर घेऊन काम करत होतो, शेतीमध्ये काम करत होतो, शेत नांगरत होतो आणि मग करत होतो. आता नांगर जाऊन आता आपल्याकडे आले, ट्रॅक्टर आले, हां त्यांनी आता नांगरायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे ह्या व्यवसायामध्ये इन्व्हिटेशनचा एक असा साचा असा नाही आहे, कारण हा महत्त्वाचा म्हणजे हा व्यवसाय पहिला समजला पाहिजे. हा व्यवसाय लोकांचा व्यवसाय आहे, फक्त हा व्यवसाय प्रॉडक्टचा व्यवसाय नाही, तर लोकांचा व्यवसाय. त्यामुळे लोकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती ही डिफरंट आहे, वेगवेगळी आहे, आणि जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला कळेल की इन्व्हिटेशन कसं व्हायला पाहिजे, लोकांना इन्व्हाइट कसं करायला पाहिजे. म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या जर त्या तुम्हाला कळल्या की आता ह्या व्यक्तीला कसं इन्व्हाइट करायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे, आणि हे एका रात्री तुमच्याकडे येणार नाही, तर हळूहळू प्रॅक्टिस होत होत तुम्ही शार्प होत जाल, तुम्ही पारंगत होत जाल त्या विषयामध्ये इन्व्हिटेशन कसं करणं. तर ह्या इन्व्हिटेशनमध्ये काय काय गोष्टी पाळायच्या, काय गोष्टी नाही पाळायच्या ते पण आपल्याला बघायचं आहे. आणि आता हे पण शिकायचं, इन्व्हाइट, हाऊ टू इन्व्हाइट, म्हणजे इन्व्हाइट लोकांना कसं करायचं आहे. आता आपण इन्व्हाइट फोनवर करतो, मोबाईलवरून करतो, किंवा मेसेज पाठवतो, हे आत्ताचे आपले मार्ग आहेत लोकांना बोलवण्याचे, बरोबर आहे. किंवा फेस टू फेस पण करतो, किंवा एखाद्या पार्टीमध्ये कोण भेटलं तर त्याच्याशी बोलतो, ते इन्व्हाइट करतो. किंवा मीटिंगमध्ये, कुठल्या मीटिंगमध्ये भेटलो तर तिथे लोकांना इन्व्हाइट कसं करायचं. ट्रॅव्हलिंगमध्ये आहात तर ट्रॅव्हलिंगमध्ये कसं कराल. नंतर करस्पॉन्डन्स, लोकांना काही करस्पॉन्डन्स पाठवून कसं करणार. कार स्टिकर, तुमची काही कार असेल तर कारवर काही स्टिकर लावून ॲडव्हर्टाईजमेंट करून असं, किंवा ईमेल मार्फत तुम्ही लोकांना कसं बोलवायचं. कारण का बिझनेस अपॉर्च्युनिटीज एवरीवेअर, व्यावसायिक संधी ही सगळीकडे आहे. हां, फक्त तुम्ही तुमचं माइंड कसं बिझनेसमन ठेवता त्या प्रकारे त्याच्यावरती ते डिपेंड करेल, तुम्ही कसं लोकांना बोलवाल ते, बरोबर आहे, आणि कशा प्रकारचे लोक तुमच्याकडे येतील ते. आता महत्त्वाचे प्रिन्सिपल्स आपल्याला लक्षात ठेवायचे इन्व्हिटेशन करतेवेळी. पहिली गोष्ट काय करायचं, डू नॉट ॲज्युम, म्हणजे काय, ॲजम्पशन नाही करायचे हा येईल तो येईल, ह्याला करू की नको, हा मला असं नाही वाटत की हा माणूस काही कामाचा आहे, किंवा हा आला तर माझा खूप जास्त फायदा होईल. ह्या ज्या गोष्टी ॲजम्पशन जे आहेत, जे पूर्वग्रह आपले असतात एखाद्या व्यक्तीबद्दल, तर ते आपलं ठेवायचे नाहीत. आपलं जस्ट काही लोकांना फक्त इन्व्हाइट करायचं. ह्या बिझनेसचं एकच आहे की लोगों को आमंत्रित करते रहिए. हा एक महत्त्वाचा आहे. ज्यावेळी तुम्ही आमंत्रित कराल त्यावेळी तुमच्याकडे स्वतःकडे एक्साइटमेंट पाहिजे, शो एन्थुसिझम, म्हणजे तुमच्याकडे एक्साइटमेंट पाहिजे, तुम्ही उत्साह पाहिजे तुमच्याकडे की जबरदस्त, मला असं काहीतरी जबरदस्त सापडलं आहे आणि खरोखर माझी आता लाईफ बदली होते, हा विश्वास तुमच्याकडे आला पाहिजे. हा हा विश्वास तुमच्या शब्दामधून दिसला पाहिजे. तुम्ही जेव्हा एखाद्याला आमंत्रित कराल त्यावेळी तो विश्वास, किंवा ती एक्साइटमेंट, किंवा ते मोटिवेशन त्याला मिळायला पाहिजे. अरे ह्याला काहीतरी सापडलं आहे, खरोखर जाऊन बघायला पाहिजे काहीतरी आहे, काहीतरी हा पहिल्यासारखं नाही, आता काहीतरी वेगळंच बोलतोय, काहीतरी घडलं याच्या हिशोबात, याच्या आयुष्यात, तर जाऊन बघितलं पाहिजे. डोंट बी फोर्सफुल, त्याच्यावरती काही फोर्स करू नका, नाही तुला यायलाच पाहिजे, नाही ते फोर्सफुल करू नका, बरोबर.
हां यायलाच पाहिजे ह्या काही गोष्टी आहेत, ते कोणामध्ये वापरायचं ते मग सांगेन मी तुम्हाला. पण इन्व्हिटेशन करताना ते फोर्सफुल नाही झालं पाहिजे, इन्व्हिटेशन फोर्सफुल नाही झालं पाहिजे. तू मी तुझ्याकडे एवढं करतोय तुला यायलाच पाहिजे असं पाहिजे, नाही तू आला असं माझा फायदा होणार म्हणून तू यायलाच पाहिजे, हे फोर्सफुली जे आहे हे फोर्सफुली नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर इन्व्हाइट प्रॉस्पेक्ट टू अ डिसेंट प्लेस, हे महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा एखाद्या प्रॉस्पेक्टला इन्व्हाइट करणार आहोत, एका डिसेंट प्लेसला इन्व्हाइट करायचं, हे आपल्याला पहिल्या तथ्य बाळगलं पाहिजे. ऑफिसमध्ये आपण इन्व्हाइट करणार आहोत तर कुठल्या कुठल्या मीटिंगमध्ये करणार आहोत, ती मीटिंग कशा प्रकारची आहे, हां हे प्रकार पाहिजे. जर समजा एखादा चांगल्या कॅलिबरचा व्यक्ती असेल आणि तुम्ही समजा एखाद्या तुम्ही झोपडपट्टीचा ती बिझनेस मीटिंग तुम्ही करणार असाल आणि तिथे तुम्ही त्याला बोलवलात, तर सगळं चुकी जाणार, ते आमंत्रण जे तुम्ही केलं ते फेल होईल, इन्व्हिटेशन तर फेल होईल. म्हणून अशा ठिकाणी अशा काही ठराविक लोकांना त्या ठराविक ठिकाणीच बोलवा, डिसेंट प्लेस पाहिजे. चांगल्या कॅलिबरची व्यक्ती असेल तर त्याला तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये बोलू शकाल या प्रकारे, डिसेंट प्लेस मिळा. मेक शुअर यू आर द थरली प्रिपेअर्ड बिफोर दॅट, तुम्ही इन्व्हाइट करण्याअगोदर तुम्ही स्वतः थरली प्रिपेअर पाहिजे, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन पाहिजे, कसं लोकांना बोलायचं काय बोलायचं सगळं तुमच्याकडे माहिती पाहिजे, ठीक आहे. लुक प्रेझेंटेबल अँड प्रोफेशनल, तुमचं लुक पण त्यावेळी प्रेझेंटेबल पाहिजे आणि प्रोफेशनल पाहिजे, असं वाटलं पाहिजे की पूर्वीची ही व्यक्ती आणि आताची व्यक्ती जमीन असमानचा फरक पडलेला आहे, हे गरजेचं. मेक यूज ऑफ फ्लायर्स, हां इन्व्हिटेशन करण्यासाठी तुम्ही हे पण गोष्टी वापरा, फ्लायर्स, तुमचे बुक्स, मॅन्युअल्स जे आहेत आपले कंपनीचे ते पण तुम्ही देखील वापरू शकाल, ह्याचा वापर देखील तुम्ही करू शकाल. हे काही प्रिन्सिपल्स आहेत इन्व्हिटेशन करण्यापाठीमागचे. आता इन्व्हिटेशन करण्यापाठीचा आपला पर्पज काय, उद्देश काय आपला, तर आपला उद्देश काय आहे की द पर्पज ऑफ इन्व्हिटेशन इज टू गेट द प्रॉस्पेक्टिव व्ह्यू ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे काय आपल्याकडे असलेली जी माहिती आहे ही माहिती त्याला दाखवणं हा आपला उद्देश आहे, बरोबर. मग ते कशाबद्दल माहिती आहे, ती प्रॉडक्टबद्दल माहिती आहे, व्यवसायाबद्दल व्यवसाय संधीबद्दल माहिती आहे, ही माहिती त्याला त्याच्यामध्ये पोचवायची आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला पाहिजे की त्याची क्युरिओसिटी आहे, त्याची उत्सुकता आहे ही प्रचंड प्रमाणात वाढली पाहिजे. अरे असं काय आहे याच्याकडे की अशी काय व्यवसाय संधी आहे की हा बोलतो की 2-5 वर्षात माझं लाईफ बदलणार आहे आणि माझं आता बदलतं आहे, आय एम गेटिंग सक्सेसफुल, मी आता सक्सेसफुल यशस्वी होतो आहे, मी यशस्वी मार्ग चाललो आहे, किंवा मला जे बरेचसे आजार होते ते मला सगळे निघून चालले आहेत आणि चांगला असं काय मला उत्पाद मिळालं की ज्याच्या आधाराने मी सगळं चांगला होत चाललं आहे. हां म्हणजे आपल्याकडे असलेली जी माहिती आहे ही माहिती देणं हा आपला मुख्य महत्त्वाचा भाग आहे ह्या इन्व्हिटेशन पाठीमागे. आता इन्व्हिटेशन इन्व्हिटेशन कसं करायचं, इन्व्हिटेशन विथ एडिफिकेशन, हे एक महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट आहे, इन्व्हिटेशन विथ एडिफिकेशन. आता एडिफिकेशन म्हणजे काय, समजा एक आपण आपल्याला समजा एक प्लॅन दाखवत येत नसेल तर आपल्याला इन्व्हाइट करायचं लोकांना की तुम्ही नवीन आहात, तुम्हाला अजून प्लॅनबद्दल काय माहीत नाही, पण व्यवसायाचा नियम आहे की सुरुवात करणं, बरं. मग सुरुवात कुठून होणार आहे, इन्व्हिटेशनपासून सुरुवात होणार आहे. इन्व्हिटेशन ज्यावेळी तुम्ही करताय त्यावेळी जी व्यक्ती प्लॅन दाखवणार, तुम्हाला प्लॅन दाखवत येत नाही तर जी व्यक्ती प्लॅन दाखवणार आहे त्याचं एडिफिकेशन तुम्हाला प्रॉपर करता हवं. एडिफिकेशन म्हणजे काय की त्याची त्याचं महत्त्वपूर्ण जे आहे ती महत्त्वपूर्ण काय आहे, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीने महत्त्वपूर्ण असं काय घडवलं आहे आणि तुमच्या लाईफमध्ये देखील काय महत्त्वपूर्ण येऊ शकतं ह्याच्याबद्दल माहिती सांगणं. मग ती व्यक्ती कुठून आहे, काय आहे, त्या व्यक्तीने कशा लोकांची लाईफ बदललेलं आहे, लोकांचं कसं काय लाईफ चेंज झालेलं आहे ऑलरेडी ह्या व्यक्तीचं ऐकल्यामुळे, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजे, त्या एडिफिकेशनमध्ये आल्या पाहिजेत. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, थिंक आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे काय जर चाकोरीबद्दल जो इन्व्हिटेशन आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काहीतरी विचार करायला लागेल. प्रत्येक गोष्टीची प्रत्येक व्यक्तीची काहीतरी प्लस पॉईंट असते, त्या प्लस पॉईंटबद्दल विचार करायला पाहिजे. त्याला इन्व्हिटेशन करताना त्या व्यक्तीचा एक अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे, त्याची माहिती तुमच्याकडे पाहिजे की त्या व्यक्तीला काय म्हणून तुम्ही घेणार आहात. जर एखादी व्यक्ती तुम्ही सिलेक्ट करताय तर त्या व्यक्तीकडे काय असे प्लस पॉईंट आहेत, तर त्या प्लस पॉईंटचं तुम्हाला तुमच्या इन्व्हिटेशनमध्ये का कसा फायदा करून घ्यायचा आहे हे तुम्हाला पाहता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला समोरच्या प्रॉस्पेक्टला अंडरस्टँड करता आला पाहिजे, समजता आला पाहिजे ती व्यक्ती कशा प्रकारची आहे. म्हणून काय करायचे, यूज युअर आयडियाज, तुम्हाला तुमच्या आयडियाज ते वापरायचे आहेत, तुमची कल्पकता वापरायची आहे. मग ह्याच्यात मी एक तुम्हाला चित्र दाखवलं आहे, एक मासा आहे आणि वरती एक माणूस बसला आहे, बरोबर. तो काय करतो, मासेमारीसाठी करतो आहे ना, मासेमारीसाठी बसलेला आहे. आता ह्या माशाला पण अन्न पाहिजे, ते वरचे माणसाला पण अन्न पाहिजे, बरोबर आहे. चला म्हणजे माशाला अन्न पाहिजे म्हणून काय दाखवलं आहे, त्याने हातात काठी घेऊन तो काय करतोय, हात दाखवतोय, म्हणजे काय समोरच्या माणसाचं काय काय समज होणार की कोणतरी बुडतोय त्याला मदत हवी आहे, बरोबर.
मग त्याच्याने तो माणूस काय करणार, उडी मारणार आणि काय करणार, माशाचं फक्त भक्ष्य जे आहे ते माशाला मिळणार, माशाचं पोट भरणार. म्हणजे हे माशाने लावलेले आयडियाज आहे. त्याचप्रमाणे आपल्या बिझनेसमध्ये ज्या व्यक्तींना इन्व्हाइट करायचं आहे त्यासाठी पण तुम्हाला काही आयडियाज तुम्हाला लावा लागतील, तुम्हाला विचार करायला लागेल. बघा, प्रत्येक वेळी तुम्हाला अपलायन सांगेलच असंच करायचं तसं करायचं नाही, ह्यासाठी काही काही आयडियाज तुम्हाला एक कल्टिवेट करायला लागतील, तुमचे स्वतःचे आयडिया तुम्हाला कल्टिवेट करायला लागतील. हां, त्या आयडिया कल्टिवेट केल्यानंतर तुम्हाला अपलाईन बरोबर तुम्हाला अपलाईन बरोबर डिस्कस करायचे, तुमच्या नवीन ज्या कॉन्सेप्ट आहेत ते अपलाईन बरोबर डिस्कस करायचे आणि ह्याच्यातून काय मार्ग यशस्वी होईल का ह्याच्याबद्दल तुम्ही पडताळणी करून घ्यायची आहे. कारण कदाचित तुमची जी आयडिया ती मे बी अपलाईनने वापरली पण असेल, त्याला यश मिळालं असेल, नसेल मिळालं, त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल, समस्या असतील, तर तुम्ही तुमच्याबरोबर डिस्कस करू शकेल. म्हणून तुम्हाला तुमच्या आयडिया तुमच्या कॉन्सेप्ट तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत. बघा, हा नुसता व्यवसाय नाही आहे, तर हा स्वतःला डेव्हलप करण्याचा व्यवसाय आहे. नुसतं पैसे कमवण्याचा व्यवसाय नाही, स्वतःला डेव्हलप करण्याचा हा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे आपल्याला पण इथे काही स्वतःचे आयडिया डेव्हलप करायचे आहेत, कॉन्सेप्ट डेव्हलप करायचे आहेत. काही काळ कसं असते की तुमच्या आपल्याला दिलं कॉन्सेप्ट नाही चालणार, पण तुम्ही केव्हा दिलेल्या कॉन्सेप्ट आहे ते कॉन्सेप्ट चांगले वर्क करतील. आणि शेवटी अल्टिमेट काय की आपल्याला व्यवसाय करणं, व्यवसायात यश मिळवणं हे आपलं अल्टिमेट आहे. त्यामुळे आपल्याला पण आपले आयडियाज वापरायचे आहेत, पण अपलायन बरोबर डिस्कस करून. ॲक्टिव्ह अप्लाय ना, नॉट डिॲक्टिव्ह अप्लाय. ॲक्टिव्ह आपला जो अप्लायन आहे तुमचा, त्याच्याबरोबर मला डिस्कस करायचं आहे आणि विचारून घ्यायचं की ही आम्हाला चांगली चालले का, या प्रकारे लोकांना इन्व्हाइट केलं चालेल का, अशा प्रकारे ह्या गोष्टी विचारायच्या. आता महत्त्वाचं काय, एक कॉमन आहे काय, गिव इन्व्हिटेशन विथ जेन्युइन एडिफिकेशन बिझनेस ॲज वेल अ स्पीकर. म्हणजे बिझनेसचं पण जे एडिफिकेशन करायचं ते प्रॉपर करायचं आहे, जेन्युइन करायचं आहे, की काय ते खोटं नाटक काय ते सांगायचं नाही, किंवा स्पीकरबद्दल पण काय खोटं नाटक सांगायचं नाही. जे जेन्युइन आहेत, जे स्पीकरची जी क्वालिटी आहे, क्वालिफिकेशन जे व्हॉट एवर जे आहे, ते जेन्युइन जेन्युइनली त्यांना सांगायचं आहे. कारण कसं, आज जर तुम्ही खोटं बोललात आणि त्या व्यक्तीला इन्व्हाइट केलं, बरोबर, उद्या जाऊन त्या व्यक्तीला कळलं की अरे ही व्यक्ती, ज्या व्यक्तीने मला प्लान सांगितलं त्या व्यक्तीची क्वालिटीच नाही आहे, मी खोटं बोललो, तर व्यवसायामध्ये डुप्लिकेशन जे आहे हे वेगळं होऊ शकतं. त्याच्यामुळे जेन्युइननेस ठेवायचं, व्हॉट एवर. एडिफिकेशन इज द ग्रेटेस्ट टूल इन दिस बिझनेस. एडिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे या व्यवसायामध्ये, कारण कदाचित लोक तुमचं ऐकणार नाही, पण तुम्ही ज्या व्यक्तीला एडिफिकेशन केलं आहे त्या व्यक्तीचं लोक ऐकतील, त्यांना ते ॲक्सेप्ट करतील. कदाचित लोक तुम्हाला ॲक्सेप्ट नाही करत, पण त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करतात. महत्त्वाचं इनोव्हेशन, इनोव्हेशन करताना या तीन गोष्टी पाळायच्या आहेत. आता तो इनोव्हेशन कसं करायचं पुढे बघू आपण, पण ह्या गोष्टी पाळायच्या आहेत. ह्या गोष्टीच्या बाहेर जायचं नाही आपल्याला, ह्या गोष्टी आल्या पाहिजे. काय देर इज अन अपॉर्च्युनिटी, म्हणजे काय, तिथे एक मौका आहे, तिथे एक संधी आहे. मग आता हा कोरोनाचा पिरियड निघून गेला आहे त्याचा हळूहळू, त्याच्या ह्या पिरियडमध्ये बरंच काही लोकांचं नुकसान झालेलं आहे. त्याचा संदर्भ देत ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी काय काम करू शकेल, ही संधी अशी माझ्याकडे आहे, हे संधी तुमच्या आयुष्यात कसं बदल घडवू शकेल हे त्याला ठासून सांगायचं आहे. पहिलं यू कॅन डू इट, आणि ही तू देखील मी करू शकतो, ही तू देखील करू शकशील, आणि बरेच लोक करतायत, या संधीचा फायदा घेत आहेत, त्यामुळे ही देखील तू देखील करू शकेल. ह्या हे जे वाक्य हे आलं पाहिजे, कारण आतापर्यंत त्याला कोणी म्हटलं नसतं की तू काय करू शकतोस असं कोणी म्हटलं नसतं. लहानपणापासून मोठा होईपर्यंत कायम तेच वाक्य असतं, हे तू करू शकत नाही, हेच वाक्य त्यांना ऐकलेलं असतं. त्यामुळे ज्यावेळी हे वाक्य येतं, तू हे तू देखील करू शकशील, तर त्या व्यक्तीला पण काहीतरी वेगळं वाटतं की मी करू शकेन असं काय गोष्ट आहे. त्यामुळे त्या इनोव्हेशनमध्ये ह्याच्यात जास्त जोर दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर द प्लेस, डेट अँड टाईम ऑफ मिटिंग, जिथे भेटायचं त्याचं सगळ्यात महत्त्वाचं, ते प्लेस कुठे असेल, कुठे भेटायचं आपल्याला. त्याच्यानंतर डेट, केव्हा भेटायचं आहे, कुठल्या तारखेला भेटायचं आहे, आणि किती वाजता भेटायचं आहे हे फिक्स करायचं, ह्या इनोव्हेशनमध्ये फिक्स झालं पाहिजे. आणि ह्या प्रकारचं इनोव्हेशन जर फिक्स झालं, तर तुम्हाला तुमचं व्यवसायामध्ये 1% यश मिळालं, हे तुम्ही जर ह्या गोष्टी तुम्ही करू शकलात. तर त्याच्यानंतर आता सुरुवात कशी करायची, मेक इट सिम्पल अँड मिनिंगफुल. इनोव्हेशन करताना काय करायचं आहे, एकदम सिम्पल ठेवायचं आणि मिनिंगफुल करायचं आहे, त्याला काहीतरी मिनिंग आलं पाहिजे, महत्त्व आलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, सुरुवात कशी, फॅमिली हा एक तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे की ह्याच्यावरती असं त्याशी बोलायचं, फॅमिली. आता फॅमिली सुरुवात करताना, आता 90% आपण कोणाच्या घरी जात नाही की इन्व्हाइट करायला की माझ्या व्यवसायामध्ये या म्हणून असं कोणाला सांगायला जात नाही. तर आपलं 90% जे इन्व्हिटेशन कुठे असतात, आपल्या फोनवर असतात, बरोबर आहे. तर फोनवर इन्व्हाइट करताना पहिली गोष्ट काय करायची, पहिली गोष्ट फोन केल्यानंतर त्याला पहिलं विचारायचं की पहिलं काय विचारायचं, फॅमिलीबद्दल, कसं आहे त्याच्याबद्दल पहिले विचारा, कसं आहे, काय चाललं आहे, कसं काय चाललं आहे,
हे विचारल्यानंतर त्याला दुसरा प्रश्न आहे की मी जो तुम्हाला फोन केलेला आहे ही वेळ बरोबर आहे ना, तुम्ही माझ्याशी बोलू शकता ना, हे त्याच्यावरून कन्फर्मेशन घ्यायचं. कदाचित ती व्यक्ती, समोरची व्यक्ती काही कामामध्ये बिझी असेल तर तिचं लक्ष लागणार नाही तुम्ही केलं इन्व्हिटेशनमध्ये, तुम्ही जे काय बोललात त्याच्यामध्ये त्याचं लक्ष नसणार. म्हणून काय केलं, पहिलेच कन्फर्म करून घ्यायचं की ती व्यक्ती फ्री आहे का त्या वेळेला ज्यावेळी तुम्ही फोन केला त्या. जर फ्री नसेल तर ठीक आहे, त्याला विचारून घ्यायचं की तुझा फ्री टाईम केव्हा असेल. मग तो सांगेल माझा नाही, मी दुपारी 3 4 नंतर फ्री असतो, तर 3 4 नंतर तुम्हाला फोन करायचं आहे. त्याचा जो वेळ आहे हा वेळ महत्त्वाचा आहे, त्यामुळे पहिला ते कन्फर्म करून घ्यायचा ती व्यक्ती फ्री आहे की नाही. बरोबर, मग आता समजा ती व्यक्ती फ्री आहे, तुम्ही फोन केलात ती व्यक्ती फ्री आहे हे कळलं, तर हे कळल्यानंतर काय करायचं, पहिलं तुम्हाला काय विचारायचं, फॅमिलीबद्दल विचारायचं आहे, त्याची फॅमिली कशी आहे. कारण आता या कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा काही घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे त्याला पहिलं विचारून घ्यायचं की तुमची फॅमिली कशी आहे. फॅमिलीबद्दल तुम्ही काय विचारणार, की समजा तुमच्या मित्राला फोन केला तर विचार, त्याच्या मिसेसबद्दल विचारा, त्या मुलाबद्दल विचारा, मुलाचं शिक्षण कसं चाललं आहे, काय चाललं आहे, काय इम्प्रूव्हमेंट आहे, ह्या गोष्टीबद्दल विचारा. फॅमिलीबद्दल बोलल्यानंतर, बोलणं झाल्यानंतर रेग्युलर आई वडिलांबद्दल विचारा की त्यांची तब्येत कशी काय, हेल्थ कशी काय, हे विचारा. हे बोलल्यानंतर दुसऱ्या मुद्द्यावर यायचं, ऑक्युपेशन. ऑक्युपेशनमध्ये आपल्याला समजा तो व्यक्ती जॉब करणार असेल तर विचारा नोकरीबद्दल, नोकरीबद्दल कसं काय चाललं आहे, काय नोकरीमध्ये इम्प्रूव्हमेंट केली आहे, असं विचारा त्यांना. किंवा नोकरी काय दुसरीकडे करण्याचा विचार आहे का, असं समाधानी आहात का, नोकरीमध्ये काय समस्या आहेत का. जस्ट बोलता बोलता आपण एक जे बोलतो त्याप्रमाणे बोलायचे. आणि जॉब व्यवसाय असेल तर विचार, व्यवसायामध्ये काय कसं काय ग्रोथ चालली आहे का, की ह्या कोविडच्या काळामध्ये काही समस्या आल्यात का, कसं व्यवसाय आहे, व्यवसायामध्ये काय काय सिच्युएशन आहे, आता परिस्थिती काय आहे, हे विचारा. बरोबर, ह्या दोन गोष्टी विचारल्यानंतर तो बऱ्याच सांगेल की जॉब नाही बाबा, की असं ठीक नाही, जॉबमध्ये पण काय सिनियर मला लक्ष देत नाहीत, मला हे प्रमोशन मिळत नाही आहे, किंवा इन्कम वाढत नाही आहे, आता एवढी वर्ष झाली, वय वाढत चालले पण प्रमोशन नाही आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ग्रोथ मिळत नाही आहे, दुसरीकडे जॉब मिळत नाही आहे, हे देखील असू शकतो. व्यवसायामध्ये विचारलं तर तो व्यवसाय म्हणजे की नाही, कोविडच्या काळामध्ये व्यवसाय खूप हालात झालेले आहे, इन्कम काहीच नाही आहे, खर्च वाढलेत, त्यामुळे व्यवसाय पण बंद केला, दुसरा काही मी करायचा विचार करतोय, असे काही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पण ऐकायला येतील. ह्या गोष्टीचा तुम्हाला पुढे जाऊन फायदा होणार आहे, म्हणून तुम्ही त्या गोष्टीवर समजून घ्या की त्याला नक्की काय कुठे प्रॉब्लेममध्ये आहे तो, हे विचारून घ्या. त्याच्यानंतर त्याला विचार रेस्ट टाईम. आता एखादी व्यक्ती समजा जॉब करते, तुम्हाला जॉब तर ठीक आहे चांगला चालला आहे, बरोबर, मग तुम्हाला वाटतं, तुम्हाला कळतं की ही व्यक्ती जॉब करते तर आपल्या बिझनेसमध्ये येण्यासाठी हिला काय करावं लागेल. कारण काय, त्याचा जॉब करता तो काय सांगणार की मला वेळ मिळत नाही, हे त्याची कारण असणार पुढची. म्हणून त्याला विचारायचं की रेस्ट टाईम काय आहे, म्हणजे रेस्ट टाईममध्ये काय करतो, रेस्ट म्हणजे समजा रविवार आहे, रविवारी दिवशी मग काय करता, सध्या काय चालू तुमचं, काय काय करता, रविवारचा काय तुमचा प्रोग्राम असतो. मग तो एक सांगेल ना, नाही कुछ नाही करता हूँ, बस ऐसे घर में आराम करता हूँ, बस पूरा दिन पूरा हफ्ता चला जाता है जॉब में, तो एक संडे मिलता है तो आराम करता हूँ घर पे. रेस्ट ऑफ टाइम म्हणजे त्याच्या रेस्ट ऑफ टाइम मध्ये तो काय करतो, त्याला काहीच प्लॅनिंग नसतात, म्हणजे रविवारचं तो आपल्याला फ्री मिळू शकतो, हे गोष्टी तुम्ही जाणू शकता. म्हणजे तुम्हाला कळलं की आता त्याला इन्व्हाइट करताना कोणत्या दिवशी तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे, हे करायचं. रेस्ट ऑफ टाइममध्ये काय करतात, ते झाल्यानंतर शेवटला मेसेज द्यायचा आहे, मेसेज फॉर मनी. मेसेज फॉर मनीमध्ये काय, की व्हेरी गुड रेस्ट ऑफ टाइममध्ये काय नाही. मग तुम्हाला जेव्हा कळतं की फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा ऑक्युपेशनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तर ते पकडून तुम्हाला हे द्यायचं आहे की फॅमिलीमध्ये समजा हेल्थ हेल्थ प्रॉब्लेम चालले असेल, तर खर्च वाढत चालला आहे, तर एक मेसेज द्या त्याला की मला असं फॅमिलीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ विषयक प्रॉब्लेम्स आहेत, तर मी तर तुम्हाला म्हणेन की माझ्याकडे मी असं सध्या मी आता कोविडच्या काळामध्ये की एक मोठ्या प्रोजेक्टवर मी सध्या काम करतो आहे, चांगला प्रोजेक्टच आहे, आणि मला असं वाटतं की तुम्ही आणि मी असं आपण दोघं मिळून एक चांगला इन्कम करू शकतो, आपण आयुष्यात आपले काही ते एक अचीवमेंट करू शकतो. पण मी ही सगळी गोष्ट मी तुम्हाला आता फोनवर सांगू शकत नाही, त्यासाठी मला आपल्याला अर्धा तास एक बसावं लागेल, भेटावं लागेल, कारण मला तुम्हाला काही ग्राफ दाखवायचे आहेत, आकडे दाखवायचे आहेत. समजा तो व्यावसायिक असेल तो काय व्यवसाय असेल, आणखी की मुझे ऐसा लगता है कि मला असं वाटतं की व्यवसायामध्ये जो तुम्ही व्यवसाय करत होता त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्यात या कोविडमुळे, इन फ्युचरमध्ये देखील काही मला बरंच संघर्ष करावा लागतो आहे, तर माझ्याकडे असे काही कॉन्सेप्ट आहे, माझ्याकडे असं काही प्रोजेक्ट आहे की मला वाटते आपण दोघं भेटलो तर कदाचित त्याच्यावरती आपण विचार करू शकतो. आणि पण मी तुम्हाला आता लगेच सांगू शकत नाही की आपण हे करू की नको, बिफोर दॅट त्याच्या अगोदर आपल्याला बसून हे समजून घ्यायला लागेल, काही तुम्हाला ग्राफ्स दाखवायचे आहेत, काही तुम्हाला आकडे दाखवायचे आहेत, फिगर्स दाखवायचे आहेत, कसं काय होऊ शकतं, काय होऊ शकतं किंवा काय,
आणि त्यासाठी आपल्याला एक बसावं लागेल, 30 मिनिटं समजून घ्यावं लागेल. आणि जर 30 मिनिटांमध्ये जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर आपण पुढे दोघं मिळून एक काम करू शकतो. आणि जर नाहीच काम करायचं म्हटलं तर एक आपण एक दोस्त म्हणून राहू शकतो. कदाचित मला देखील मदत करायची, मला मदत केल्यासारखं तुम्हाला होईल होईल या प्रकारे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इन्व्हाइट करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही लोकांना काही द्यायला चाललात, बल्कि लोकांना तुम्ही काही घेत नाही आहेत. हा तुमचा ॲटिट्यूड हा महत्त्वाचा पाहिजे, की तुम्ही जी देत आहे, जे काही व्हॉट एवर आहे, तुम्ही प्रॉडक्टबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे तर त्याच्याने त्याचं आरोग्य सुधारणार आहे, त्यामुळे तुम्ही देणाऱ्याचे हात आहे. किंवा तुम्ही त्याला इन्कम कमवण्याचं साधन देत असेल तर त्याचं इन्कम वाढणार आहे, म्हणजे तुमचं देणाऱ्याचे हात आहे. हे देणाऱ्याचे हात हाच तुमचा ॲटिट्यूड तुमच्या बोलण्यामध्ये पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये चुकूनही काहीतरी आपण त्याने घेतो आहे हा ॲटिट्यूड नसला पाहिजे. जर तुमचं गिवर म्हणजे देण्याचा जर ॲटिट्यूड असेल तर ते तो इन्व्हिटेशन जो आहे हा पूर्णपणे मला मला असं वाटतं की 100% यशस्वी होऊ शकेल. पण जर तुम्ही घेण्याची भाषा केली त्याच्याकडून तर ते यशस्वी होणार नाही. मग लगेच का लोकं लगेच कसं असतं, लोकं लगेच विचार करतात की हा आता माझ्या आला आहे, की काहीतरी मागणार, काहीतरी सांगणार. किंवा काही काही वेळेस असं की आपण बरेच वेळा लोकांचा संपर्क नसतो, बरेच दिवसांनी आपण जातो, बरेच जातो, मग आपण मग तो पटकन अरे इकडे कसं काय आलास, तर त्याला सांगायचं कसं काय आलास, म्हणजे आप यहाँ पे क्यों आए, क्यों आ गए, ऐसे कैसे आ गए. मग आपण नाही, आपकी जिंदगी में बाहर बाहर लाने के लिए मैं आया हूँ. म्हणजे काय, अरे माझ्या जे आयुष्यात आयुष्यात असं काय मोठा बाहेर आणणार आहे, असं काय आणणार आहे. किंवा तुम्हाला कैसे आना हुआ, त्याचे कॉमन कैसे आना हुआ, यहाँ पर कैसे आना हुआ, क्योंकि आपकी जिंदगी हसीन बनानी आहे इसलिए आना हुआ. म्हणजे काय तुझे, म्हणजे काय. मग चल त्याला त्याला पुढच्या वेळा पुष्टी पुढच्या गोष्टी म्हणजे की मेरे पास भी ऐसे जबरदस्त प्रोडक्ट प्रोजेक्ट है ऐसे, और शायद इसमें हम काम करेंगे तो जिंदगी में और कुछ उन्नति पा सकते हैं, उन्नति कर सकते हैं. लेकिन अभी गारंटी के साथ नहीं मैं बोल सकता कि हम करेंगे या नहीं करेंगे. इससे पहले आप क्वालिफाई होंगे या नहीं होंगे ये अभी नहीं बता सकता, ये मेरी कोई गारंटी नहीं है. लेकिन आप मेरे अच्छे दोस्त हैं तो मैं आपके सामने कुछ ग्राफ या आंकड़े कुछ दिखाना चाहता हूँ. इसलिए हमें एक साथ बैठकर 21 घंटा एक 30 मिनट बात करके चर्चा करके इसके बारे में हम एक निर्णय ले सकते हैं करने है. अगर आप भी बात सम अगर आपके ध्यान में ये बात समझ में आई तो हम आगे चढ़ेंगे. जर तुमच्या लक्षात ही गोष्ट आली तर आपण पुढे जाऊ शकतो, नाहीतर ठीक आहे. आपण नंतर नंतर केव्हाच भेटू, आपल्या आपले ने रिलेशन हे नेहमी करून राहतील. दोस्त असेल दोस्त, किंवा आपले नातेवाईक असेल तर नातेवाईकप्रमाणे ह्या प्रमाणे ठेवता येतील. इन्व्हिटेशनमध्ये तुम्हाला कमी बोलायचं आहे. आता ह्या इन्व्हिटेशनमध्ये तुम्हाला त्याने जर विचारला की मग असं काय आहे, काय ते सांग, फोनवर काय सांग काय, कारण 100% तो विचारणार काय सांग, कारण त्याचा काय असं विचार असतो की फोनवरती माहिती काढून घ्यायची, बरोबर आहे. म्हणजे काय होणार की तुम्ही तुमच्या स्वेटरचा एक दोरा तो ओढायचा प्रयत्न करणार, बरोबर. मग एक दोरा ओढणार की हळूहळू सगळा सगळा दोरा ओढत जाणार आणि मग सगळं स्वेटर सगळं काय होणार निघून जाणार, स्वेटरचे जे विणकाम आहे सगळं निघून जाणार. मग तो दोरा काय असतो पहिला तो विचारणार, मग काय आहे, मग ते काय आहे पहिला विचारणार. मग तुम्ही जे सांगितलं ना ते असं एक कंपनी आहे असं, मग तिथे ते इन्व्हिटेशन संपलं. तुम्ही 100% लिहून घ्या ती व्यक्ती येणार नाही. तो एक दोरा ओढण्याचा प्रयत्न करेल की काय आहे, तो काय एवढं सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला फोनवर सांगू शकत नाही, त्यासाठी मी भेटायचं प्रयोजन करतो आहे. तर मला सांगा, तू माझ्याकडे वेळ असा आहे, मंगळवारी रात्री भेटू शकतो किंवा बुधवार सकाळी, तुम्हाला कुठल्या वेळ सोयीस्कर पडेल. आता त्याला 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 काय द्यायचं आहे, त्याला दोन दोन ऑप्शन द्यायचे आहेत. आता दोन ऑप्शनमध्ये बघा, तो विचार काय करत होता की काय आहे जाणून घ्यायचा. बरं, तुम्ही त्याला काय सांगितलं की सारी बातें तुम्ही फोन के ऊपर नहीं बता सकता, लेकिन इसी बारे में चर्चा करने के लिए हम मिलने के लिए मेरे पास समय है मंगलवार रात को मिल सकते, या फिर वेनेसडे बुधवार को सुबह में मिल सकते चाय पीने के साथ में, तो आपको कैसा समय रहेगा. असं त्याला विचारल्यानंतर असं विचारल्यानंतर तो काय करणार, तो विचार करेल ना की नको मंगळवारी रात्री ठीक आहे, बुधवार सकाळी नको, कारण का सकाळी ऑफिसला त्याची घाई असते, मग सकाळी जमणार नाही, मग त्याच्यापेक्षा मंगळवार रात्री. मग तो सांगेल ना की नाही मंगळवार रात्री आपण भेटू, ठीक आहे रात्री मग 8 वाजता भेटू, 7 वाजता भेटू, टायमिंग ठेवा, टायमिंग ठरवायचं. दोन ऑप्शन द्यायचे कायम, मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता भेटायचं की 8 वाजता. मग तो बोल नाही 6 वाजता मी ऑफिसमध्ये येत नाही, एक काम करू आपण 8 वाजता भेटू. हां, मग 8 वाजता भेटायचं तर कुठे, तुझ्या घरी, तुझ्या घरी भेटायचं की माझ्या घरी.
दोन्ही ऑप्शन द्यायचं, काय करायचं, प्रत्येक वेळेस दोन ऑप्शन द्यायचे, दोन ऑप्शनमध्ये तो कुठला तरी एक ऑप्शन पकडणार आणि तो एक ऑप्शन पकडला की तुमचं इन्व्हेशन यशस्वी होणार. या प्रकारे तुम्हाला इन्व्हेशन करायचं. त्यामुळे तुमच्या इन्व्हेशनमध्ये कुठल्याही प्रकारचे कंपनीचे नाव नसलं पाहिजे. कंपनीचं नाव केव्हाच घ्यायचं नाही, मग ते ही आहे का, मग ते आहे का, तो विचार करणार. मग तो विचारणार, मग ती अमुक कंपनी आहे का, मग तुम्ही सांगणार नाही नाही ती नाही त्या ती कंपनी नाही, पण त्याच कंपनीचं असं काही असं काही. म्हणजे काय आलं की त्याला कळलं की हां, म्हणजे हा काय माहिती, माणसं जोडण्याचा काहीतरी हा व्यवसाय आहे किंवा काहीतरी आहे, हा प्रोडक्ट बऱ्याच मारणार आहे, ह्याच्यावर त्याचे थिंकिंग सुरू होतात. बरोबर. मग दुसरा प्रश्न की किती पैसे लावावे लागतील, तो दुसरा विचार व्यवसायामध्ये किती पैसे लावावे लागतील, कितना पैसा लागाना पडेगा. मग ही गोष्ट मग तुम्ही काय सांगणार ना, मग ते 3,000 लावा लागतात, मग 10,000 लावा लागतात, काय सांगणार. त्यासाठी तुम्हाला एकच एकच चर्चा करायची की एकच फक्त गोष्ट की इसी बात के लिए मैं चर्चा करने के लिए मैं आपसे बात करना करना चाहता हूँ, मिलना चाहता हूँ. वारंवार तेच वाक्य बोलायचं. त्याच्यानंतर परत तो तिसरा व्यक्ती कडे, म्हणजे एक एक दोरा ओढतो आहे तुमचा. तिसरा व्यक्ती आहे, मुझे काम क्या करना पडेगा, हा पण गोष्ट की आपण तो प्रश्न विचारला, मुझे काम क्या करना पडेगा. मग हे त्याचे प्रश्न असतात लगेच, आणि तुम्ही जर त्याला उत्तर देत बसलात की तुम्ही अडकलात, तुम्हाला उत्तर द्यायचं नाही. तर बस इसी के लिए डिस्कस करने के लिए मैं आपसे मिलना चाहता हूँ मंगलवार, जैसे आपने बोला मंगलवार हम रात को मिलेंगे. परत तो मी घाई गए त्याला, घाई गए त्याच्याशी बोलायचं नाही ना, हां ठीक आहे, आपको आपको ना ऑफिस बस सिर्फ 2 लाना है या 6 लाना है, बिल्कुल ते काहीच बोलायचं नाही त्याला. आपको क्या काम करना है बस उसी के बारे में चर्चा करना है हमें, कि शायद मैंने पहले ही बताया कि आप इसमें क्वालिफाई होंगे या नहीं होंगे, या अभी मैं बता नहीं सकता, हम चर्चा करने के बाद डिसाइड करेंगे, तय करेंगे कि आपसे हो सकता है या नहीं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला बिलकुल रिक्वेस्ट करायची नाही आहे, अर्जवून नाही करायची की नाही ना तू ये, तू आले माझा बिझनेस होणार आहे, हां तू माझा पहिलाच कस्टमर आहेस, मी आता बिझनेस सुरू केला आहे, तूच माझा पहिला कस्टमर आहे, मी पहिले तुझ्यापासून सुरुवात केली आहे, त्यामुळे तुझ्याला जॉईन व्हायलाच पाहिजे. बिलकुल रिक्वेस्ट बिलकुल नाही करणार आहे, रिक्वेस्ट त्याला अजिबात करायची नाही. तुमच्या बोलण्यामध्ये हा भाव असला पाहिजे की तुम्ही त्याला काय देतात, त्याची गरज त्याला आहे, हे तुमचे इन्व्हेशनमध्ये ठासून भरलेलं पाहिजे, ठासलं गेलं पाहिजे की त्याची गरज आहे आणि तुम्ही त्याच्या त्याची जी गरज आहे ते गरज समाधान करण्यासाठी तुमच्याकडे असं काही कॉन्सेप्ट आहे, असं काहीतरी आहे की जे तुम्ही त्याला देणार आहात आणि त्याची गरज त्याला पूर्ण होणार आहे, हे तुमच्या इन्व्हेशनमध्ये ठासून भरलं गेलं पाहिजे. आता कोविडमध्ये कोविडमध्ये बरेचसे लोकांचे जॉब गेले, तर तुम्ही एक चांगल्या प्रकारे इन्व्हेशन देऊ शकता की मित्रा बघ, कोविडमध्ये बऱ्याच लोकांचे जॉब्स गेलेत, सध्या मी असंच एका प्रोजेक्टवर काम करतो आहे की ज्या लोकांचे जॉब्स गेले त्यांना मदत करण्याचा माझ्याकडे असं एक कॉन्सेप्ट आहे, आणि की मी बऱ्याच लोकांशी बोललो आहे, जवळजवळ 100-100 लोकांशी माझं बोलणं झालं आहे, त्यातून ती लोकं उत्साहित आहेत, काम देखील करत आहेत. तर मला असं वाटतं की असं वाटलं की ही ही जी कॉन्सेप्ट आहे, ही एक आयडिया आहे जी आहे, ही तुझ्यापाशी शेअर करावी, म्हणून मला तुझ्याबरोबर भेटायचं, तुला बोलायचं आहे. तर आपलं भेटणं केव्हा होईल, हां मंगळवार रात्री की बुधवारी किंवा शनिवारी रात्री की रविवार सकाळी, हे तुम्ही त्याला विचारून घ्यायचं, कन्फर्मेशन करायचं. मग सकाळी 10 वाजता चालले का, मग रात्री 8 वाजता चालले का, टायमिंग प्लेस हां हे सगळं तुम्ही पहिले फिक्स करून घ्यायचं. आणि हे इन्व्हिटेशन कसं पाहिजे, हे इन्व्हिटेशनचं आंदोलन झालं पाहिजे. आंदोलन म्हणजे काय, लगातार म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू तुमची इन्व्हिटेशन चालू राहिली पाहिजे. मी दिवसभरात तुम्ही 4-5 लोकांना इन्व्हाईट करा, तर 4-5 लोकांना इन्व्हाईट करेन तर तुम्हाला असं दिसणार नाही की लगेच तुमच्या उद्याची लगेच डेट मिळाली, असं नाही. काही लोक व्यक्तींना मी रविवार भेटू शकेन, हे 2 दिवस बिझी आहे, 4 दिवस बिझी आहे, मग त्याच्या अपॉइंटमेंट्स तुम्हाला पुढच्या मिळू शकतील. असे जे तुमचे एक एक अपॉइंटमेंट्स फिक्स होत गेल्या, एक एक अपॉइंटमेंट फिक्स होत गेला, तर काय की तुम्ही स्वतः बिझी होऊन जाल, तुमच्याकडे माणसं भरपूर आहे. बरं, आता 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 काही बघतात की जसं आपण म्हटलं हॉट मार्केट अँड कोल्ड मार्केट, हॉट मार्केटमध्ये कसं इन्व्हाईट करणार, तर जे तुमचे ओळखीचे आहेत, बरोबर, की काही खास नातेवाईक आहेत, नातेवाईक आहेत, आता नातेवाईकांना कसं आपण इन्व्हाईट करणार, समजा कळलं की आपल्या नातेवाईकामध्ये काही हेल्थ प्रॉब्लेम असतील किंवा काही, तर आपल्याला माहिती आहे की हेल्थ तुम्ही जर सांगायला गेलात तर ते तुम्हाला ऐकणार नाहीत, कारण का त्यांना माहिती आहे की तुमची बॅकग्राऊंड हे सगळं माहिती असतं. ते अचानक विचार करतात की अरे हा व्यक्ती नोकरी करणार म्हणून आज मला हेल्थबद्दल कसं काय सांगतो, हा एवढी सगळी माहिती कशी काय द्यायला लागला, असं तो विचार करणार, तो तुम्हाला ऐकणार नाही. मग त्याला कसं, त्याला थर्ड पार्टी अप्रोच हे द्यायचं, थर्ड पार्टी अप्रोच इन्व्हिटेशन द्यायचं की जे काही नातेवाईक असेल त्यांना सांगायचं की मामी आहे, मामा आहे, कोण असेल त्याला, की मामा मामा तुझ्या हेल्थबद्दल मला माहिती, तुझ्या जी शारीरिक समस्या आहेत
जे आजार पण आहे त्याच्याबद्दल मला माहिती आहे. तर त्या संदर्भात माझ्या एका मित्राशी माझं बोलणं झालं होतं. त्या मित्राने मला अशा काही गोष्टी सांगितल्यात की ज्या करून तुमचं आरोग्य जे खराब झालं ते चांगलं होऊ शकतं अशा गोष्टी. आणि त्याच्याबद्दल माहितीसाठी अमुक अमुक ठिकाणी या दिवशी असं आहे एक चर्चासत्र आहे. तर त्या चर्चासत्रात तुम्हाला जी बरीचशी माहिती मिळून जाईल तुम्हाला. आणि मला असं वाटतं की तुम्ही ऐकावं, ऐकल्यानंतर तुमच्या निर्णय तुमचा राहील करायचं की नाही ते तुम्ही ठरवा. पुढे तुमचं आरोग्य तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्ही करून घ्या, पण मला असं वाटतं की ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. परत परत तुम्हाला मला असं वाटतं तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. आणि ह्या गोष्टीसाठी काही पैसे लागणार नाही आहेत. म्हणजे काय की तुम्हाला ते पाहण्यासाठी, चर्चासत्र ऐकण्यासाठी काही पैसे नाही आहेत. तर तुम्हाला तुमचा वेळ द्यायचा आहे, वेळ महत्त्वाचा आहे. आता ही गोष्ट बोलल्यानंतर मामा विचार करेल, बरं ठीक आहे. बोलल्यानंतर सांगेल, मामा तू नक्की येणार आहेस का? येणार असेल तसं सांग मला, म्हणजे काय माझं पण तिथे एक इम्पॉर्टन्स आहे, माझं आहे महत्त्वाचं, माझं ते पण स्थान आहे. जर मी सांगितलं की माझे मामा येणार आहेत तर ते काही ठराविक लोकांनी तिथे बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे जर तू येणार असेल तर मी त्यांना सांगेन, कळवेन की बाबा माझे मामा येणार आहेत. तू येणार असेल, कन्फर्म असेल तरच मी त्यांना सांगेन. अदरवाइज तुझी तुझी जागा दुसऱ्या कोणाला तरी दिली जाईल. आणि एकदा तू निर्णय घेतलास की यायचं असेल तर यावंच लागेल, कारण की ती जागा महत्त्वाची आहे. कारण तिथे सगळ्याच लोकांना नाही बोलवलेलं आहे, काही ठराविक लोकांना बोलवलं आहे. म्हणजे का तुम्ही इम्पॉर्टन्स क्रिएट केला, मामाचा प्रॉब्लेम आहे सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडे असं काही साधन आहे की ज्याच्याबद्दल तुम्हाला एक माहिती द्यायची आहे, बरं. आणि इम्पॉर्टन्स म्हणजे काय, तुमचं पण इम्पॉर्टन्स तुम्ही ठेवलं की तुमच्या तुम्हाला पण तुम्ही किंमत द्यायची आहे, तुमची व्हॅल्यू वाढवायची की माझ्या शब्दाखत तिथे एक जागा आहे आणि ती जागा मी तुम्हाला देऊ इच्छितो. तुमचे निर्णय आहे का? जर तुम्ही नाही बोलत असाल तर मला सांगा, मी माझ्या दुसऱ्या मित्राला सांगेन. माझ्या मित्राचे वडील आहेत, त्याला मी सांगेन, त्यांना सांगेन. पण त्या मित्राने सांगितलं मला पहिलं तुझंच मला नाव आठवलं, कारण तुला जास्त त्रास आहेत म्हणून. या प्रकारे जर त्याला बोललं की तो काय करणार की मामा पण विचार करेल, ठीक आहे, भाषा एवढा बोलतोय सांगतोय चला ठीक आहे. कारण हे लोक असतात, हे लोक आपल्या आपण स्वतः सांगायला गेलं तर ऐकणार नाहीत. मग ह्यांना थर्ड पार्टी अप्रोच द्यायचं असतं की मी असं ऐकलं होतं की ह्याने असं असं काही उत्पादन घेतले आणि मी माझ्या मित्राकडे गेलो होतो, तिथे माझा त्याचा एक मित्र आला होता, तो सांगत होता की त्याने अशा प्रकारे काही उत्पादनं वापरली आणि त्याचे वडील आजारातून बरे झाले असं आहे. तर मला पटकन तुझी आठवण आली असं. मग मी त्याला विचारलं, तर तुझी अशी इच्छा असेल तर मी त्याच्याशी बोलून घेतो. त्याला पाहिजे तर बोलवतो मी किंवा सांगतो की आपण पाहिजे एक मीटिंग करू, तुम्ही पहिला त्याला भेटून घ्या आणि ठरवा असं. मग थर्ड पार्टी अप्रोच आपण जर दिलं तर ती गोष्ट केव्हा काही होऊ शकेल. या प्रकारे तुम्हाला बोलवायचे. आता दुसरी गोष्ट आहे इनपुट्स इन इन्व्हिटेशन. सबसे अच्छा आमंत्रण कौन सा है? सगळ्यात महत्त्वाचं की आमंत्रण चांगलं कुठलं आहे, तर जे आमंत्रण असं आहे की जे आमंत्रण ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर लोक प्लान बघायला येतात, ते आमंत्रण महत्त्वाचं आहे. तुम्ही आमंत्रण कशाही प्रकारे द्या, पण ते चांगलं आमंत्रण तेच आहे की जे आमंत्रण ऐकल्यानंतर लोक प्लान बघायला येतील. आता आणखी एक क्वेश्चन घेऊ, टेक ॲडवाईस. जे आपल्यापेक्षा पद प्रतिष्ठा आणि उम्र म्हणजे वयाने खूप मोठे आहेत, ते लोक तुम्हाला केव्हा ऐकणार नाहीत. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत तर त्यांना तुम्ही कसं इन्व्हाइट करायचं आहे आणि त्यांना तर इन्व्हाइट करायचं आहे, बरोबर आहे. मग तुम्ही त्यांना इन्व्हाइट कसं कराल, तर त्यांच्यावर काही शब्द वापरायचे, त्यांची स्तुती करायची आहे. पहिली गोष्ट स्तुती की आप हमारे से बहुत बड़े है, उम्र में है, और आजकल मैं मेरे सामने भी एक ऐसे प्रोजेक्ट आया है जिसके ऊपर मैं काम करना चाहता हूँ और आपकी तरह मैं भी कामयाब बनना चाहता हूँ. आप जैसे कामयाब है, पूरे परिवार में आप जैसे कामयाब कोई है नहीं, और आप काफ़ी सुलझे हुए व्यक्ति है, तो मैं पहले आपसे बात करना चाहता हूँ कि बड़ा डिसीजन करने से पहले मैं आपसे कुछ सलाह लेना चाहता हूँ. मैं एडवाइस गए थे, सलाह लेना चाहता हूँ. तो मेरे हिसाब से मुझे उतने इसमें ज़्यादा ज्ञान नहीं है, अगर आप मेरे साथ में आते हैं तो कुछ बात बन सकती है, तो आप मुझे बता सकते हैं कि मुझे करना चाहिए या नहीं करना चाहिए. आता ही गोष्ट बोलल्यानंतर त्याला कसं वाटतं की अरे याने खूप आपलं इम्पॉर्टन्स दिला. मला आतापर्यंत कोण बोललंच नाही की मी सफल व्यक्ती आहे म्हणून. ही व्यक्ती फक्त सफल व्यक्ती म्हणते आहे, ठीक आहे. आणि मग त्याच्याकडून घ्यायचं की रविवारी सकाळी 10 वाजता आपल्याला जायचं आहे, भेटायचं आहे ज्या व्यक्तीने मला सांगितलं त्या व्यक्ती मला भेटणार आहे. तर मामा तर तुम्ही माझ्यावर येऊ शकाल का? मग तो 10 वाजता बोलेल, 10 वाजता मला वेळ नाही, मग संध्याकाळी भेट काय? मग सकाळी 10 वाजता भेटू का आपण संध्याकाळी भेटूया? कसं? दोन ऑप्शन द्या, म्हणजे काय तो कुठल्या तरी एक ऑप्शन तुम्हाला क्लिक करेल, एक सकाळी 10 वाजता किंवा संध्याकाळी 6 वाजता किंवा 5 वाजता 4 वाजता, वॉट एवर जे तुम्ही टायमिंग द्याल ते. कदाचित 4 वाजता टायमिंग द्या तो 4 वाजता नाही बोलला, मग 6 वाजता भेटू शकतो आपण. मग त्याप्रमाणे 6 वाजता आपण घेऊ शकतो. त्याला त्याला काय त्याला महत्त्व द्यायचं आहे. आणि
आणि काय कारण काय बघा आहे, हा भारतामध्ये सगळ्यात जास्त काय लोक रायबहादूर आहेत, म्हणजे काय सल्ला देणारे जास्त लोक आहेत, अरे हे करू नको ते करू नको, स्वतः काही नसतात पण त्यांना सल्ला दुसऱ्यांना सल्ला देणं आवडतं, बरोबर आहे. मग आता काय होईल की ज्या व्यक्ती व्यक्ती येईल तुमच्या बरोबर प्लान ऐकायला, बरोबर आहे, प्लान ऐकतात तर ज्या वेळेला कळेल का रे ह्याच्यात तर काही धोकाच नाही आहे, रिस्कच नाही आहे, आपले जे रोजचे जे जे उत्पादन वापरतो आहे तेच उत्पादन ब्रँड चेंज करून आपण जर आपल्या काही पैसे येत असेल तर चांगली गोष्ट आहे, नुकसान काहीच नाही ना. तर तो ज्यावेळी तो येईल, ज्यावेळी तो येईल त्यावेळी तो काय करेल, तो सल्ला द्यायला आला असेल तर तो सल्ला घेऊन जाईल ना. तर तो बघ तो काय बोलतो तुम्हाला ठीक आहे की असं करू आपण दोघं मिळून देखील काम करू शकतो, असा देखील परिवर्तन होऊ शकतो, किंवा तो हे म्हणू शकेल ठीक आहे एक काम करू याच्यातले काही उत्पादनं जी आहेत ते मला मला दे मी ते वापरीन पहिली गोष्ट, मग आपण पुढे काम करू पुढे बघू, माझ्याकडे असे काही लोक आहेत की जे ज्यांना काम पाहिजेत असं तो बोलू शकेल, किंवा आम्हाला पण नंतर सांगू शकतो की आता हे ऐकलं तुला कसं का याची चांगली कुठली गोष्ट कुठली वाटली असं, याची धोका तर नाही आहे, बरोबर. मग समजा मामा जर म्हटलं की नाही नाही मला मला जर मला काय करायला जमणार नाही तर तू करू शकतोस, तू चांगलं आहे कर, मग ठीक आहे मामाला पण बोलू ठीक आहे तू मामा तू काय करणार अशी हरकत नाही, पण तुझे काही मित्रमंडळ असेल तर त्यांचा रेफरन्स मला दे, म्हणजे तुमची लिस्ट वाढली, हां मामाचे काही मित्रमंडळी आली तर ती तुमच्या लिस्टमध्ये ॲड झाली आणि तुमच्या व्यवसायासाठी आणखी काही पार्टनर्स तुम्हाला मिळू शकतील. आता होईल का की मामाने जर रेकमेंड केलं त्याची मित्रमंडळी येस बोलतील किंवा नाही बोलतील, नाही बोलले तर प्रोडक्टचं कंझ्युमर म्हणजे प्रोडक्ट घेतील कस्टमर बनतील, मग काही ना काही त्याचे तुम्हाला इम्प्रूव्हमेंट मिळत जाईल. त्यामुळे असे असे रायबहादूर असतात ते रायबहादूरांना मग पकडायचं हां आणि त्यांच्यावर सल्ला घ्यायची, बरोबर. किंवा असं पण म्हणू शकतो जर एखाद्या व्यक्तीला प्लान दाखवायचा आहे तुम्हाला ती व्यक्ती कुठे यायला तयार देखील नाही आहे तुमच्याबरोबर, मग आता काय करायचं, तर त्या व्यक्तीला काय सांगायचं की बघा आता काय माहिती आहे की पुढच्या रविवारी ना माझं एक प्रेझेंटेशन आहे, पण मला समजत नाही ते प्रेझेंटेशन बरोबर आहे की बरोबर होईल की नाही माहीत नाही, तर तुम्ही एक काम करू शकाल का, तर काय मी काही प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवतो तर ते तुम्ही मला प्रेझेंटेशन संपल्यानंतर तुम्ही मला सांगा की कसं आहे, म्हणजे मी बरोबर करू शकतो माझं प्रेझेंटेशन बरोबर आहे की चूक आहे हे तुम्ही सांगा. आता काय बोलते व्यक्ती ठीक आहे मला हे ऐकायचं आहे ह्या दृष्टीने बघेल बसेल, आणि तुम्ही तुमचा प्लान जो आहे हा प्लान तुम्ही दाखवायला सुरुवात करा. प्लानमध्ये त्याला जरा पण बोलून द्यायचं नाही की मध्ये त्याला काय बोलून द्यायचं नाही, जर त्याने सुरुवात केली असेल तर काय सांगायचं की थोडा वेळ थांबा की मला आता जे काय बोलायचं आहे ते मी बोलेन, अशा अशा प्रकारे सुरुवात करेल तर तो काय व्यक्ती तो ती व्यक्ती काय करेल की पण मी आता माझं पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही मला सांगा, पूर्ण बोलत जा बोलत जा बोलत जा, नंतर ती व्यक्ती काय सांगेल हां व्हेरी गुड सांगेल ना, किंवा सांगेल ना ठीक आहे ओके हां त्याच्यामुळे त्याचे त्याचे काय येतील त्याचे आन्सर्स येतील, किंवा तो काही क्वेश्चन विचारेल की मग असं काय मग कंपनी आहे कंपनी प्रोफाईल काय गॅरंटी काय बरं उत्पादन चांगले कशावरून गॅरंटी आहे असे काय विचारेल, याचा अर्थ त्याला इन्फॉर्मेशन पाहिजे तो देखील विचार करतो आहे ह्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी. बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही इन्व्हेस्टिंग करत असाल हां तर त्याला व्यवसायाचं परफेक्ट प्लान त्यांना दाखवायचं आहे, प्लान दाखवायचं नुसते काही काही वेळी इन्व्हेस्टिंग करतो फक्त प्रोडक्ट सांगून आपण बाहेर पडतो नाही, जर ती हां जर ती व्यक्ती पुढच्या पुढच्या मुद्द्याकडे येईन मी, जर ती व्यक्ती व्यक्तीला व्यवसायाची गरज असेल तर नुसतं प्लान नुसतं प्रोडक्ट सांगून उठायचं नाही आहे, तर त्याला त्या व्यक्तीला पूर्ण प्लॅन सांगून उठायचं इन्कम कसं ह्या या बिझनेसमधून येतं कशा प्रकारे किती इन्कम सोर्स आहेत हां आणि कसे लोक सफल झालेले आहेत हे देखील सांगायचं. समजा एखादी व्यक्ती आहे की इंजिनियर आहे तर ते सांगायचं की आमच्याकडे पण असे बरेच इंजिनियर ह्याच्यामध्ये सफल झालेले आहेत, काय नाव सांगा, ॲरोनॉटिकल इंजिनियर आहेत फातिमे गनी त्यांचं नाव द्या, फूड सायंटिस्ट आहेत ते देखील यशस्वी आहेत, म्हणजे त्या प्रकारचे जे त्या लेवलचे जे व्यक्ती आहेत त्यांची नावं घ्या, मग त्यांच्या समन्वय म्हणजे त्यांच्या बरोबरचे जे व्यक्ती आहेत जे आपल्याकडे आहेत जे सफल आहेत त्यांची नावं घ्या की अमुक ठिकाणाहून ही व्यक्ती सफल झाली अमुक ठिकाणी, आमचे डॉक्टर एस रंजन आहेत जे अमेरिका जे आपले राष्ट्रपतीचे जे फॅमिली फिजिशियन्स आहेत अशा प्रकारचे देखील व्यक्ती आहेत, आमच्या ज्यांनी या व्यवसायाला जे टॉप अर्थशास्त्री आहेत इकॉनॉमिस्ट आहेत गोल्ड मेडलिस्ट आहेत असे ह्या समाजातील जे उच्च स्तरातले जे लोक आहेत ती देखील आमच्याकडे आहेत आणि ती लोक सफल होत आहेत, तर आमच्याकडे असे पण आहेत मिडल क्लासचे पण काही लोक आहेत की जे सफल झालेले आहेत जे काहीच करत नव्हते काहीच त्यांच्याकडे सोर्स नव्हता, आज ते या व्यवसाय माध्यमातून 1 लाख 2 लाख प्रति महिना कमवत आहेत, काही लोक 4.5 लाख पण प्रति महिना कमवत आहेत, अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टिंग करू शकता. त्यासाठी जर तुमच्याकडे काही तुमच्याकडे मोबाईलमध्ये जर प्रेझेंटेशन असेल तर ठेवा दाखवू शकता
या बिहारमधून एवढे लोक सफल झालेले आहेत, हे राजस्थानमधून आहेत, हे गुजरातमधून आहेत, हे कर्नाटकमधून आहेत. हे जे ह्या प्रकारे जर तुम्ही गायडन्स केलं, लोकांना दाखवलं की दुबईमधून हे आहेत, हां या हा टॉपमोस्ट बिझनेसमॅन आहे, हंगे सगळ्यात सगळ्यात जास्त इन्कम घेणारा हा व्यक्ती आहे, की आताच दुबईमधून अरब राष्ट्रामध्ये 2 महिला क्राऊन नंबर झाल्या, त्यांचं इन्कम एवढं आहे, अशा प्रकारे तुम्ही त्यांना माहिती देऊ शकता. बरोबर, मग आलेले व्यक्ती काय होणार की ऐकणारे व्यक्ती काय करेल की त्याचं हे देईल, लगेच उत्तर देईल की ठीक. मग तुम्ही त्याला हे करू शकता की ह्या व्यवसायात यशस्वी होणं आणखी आणखी काय गोष्टीची गरज आहे, असं तुम्ही त्याला विचारा काय गोष्टीची गरज आहे. तो सांगेल ना, अरे हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. मग तर ह्या व्यक्ती तुमची ह्या गोष्टी ज्या तुमच्याकडे पण आहे, तर तुम्ही माझा पार्टनर पार्टनर बनाला का? पार्टनर बनण्यासाठी काहीच नाही, आपल्याला फक्त एक फॉर्म भरायचा आहे ह्या गोष्टी. बरं, मी सांगेन की तुम्ही काही प्रोडक्ट वापरा, प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट चांगले वाटले तर आपण पुढे व्यवसायाबद्दल आपण विचार करू, असं देखील तुम्ही सांगू शकता. हां, मग तो काय करेल की ठीक आहे, जरूरत नाही व्यवसाय का, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर व्यवसाय करायला पाहिजे, तुम्ही काही प्रोडक्ट वापरा, काही महिने काही दिवस प्रोडक्ट वापरा, प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमचा फॉलोअप पाहिजे. मात्र प्रोडक्ट वापरल्यानंतर त्या व्यक्तीने कशासाठी गेला आहे, कशासाठी जॉईन केला आहे प्रोडक्टसाठी, प्रोडक्ट वापरल्यानंतर त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे, प्रोडक्ट त्यांना कसे वाटले, त्याचे रिझल्ट काय. आणि मग 2-4 प्रोडक्ट्स दिल्यानंतर त्यातल्या प्रमुख काही जे गोष्टी द्यायच्या, म्हणजे त्याला सोप द्यायचे, पेस्ट द्यायचे, टूथपेस्ट, नीले तेलम, अशा काही ज्या गोष्टी आहेत ते त्याला द्यायच्या, त्याच्यातून त्याचं फीडबॅक घ्यायचा की काय झालं, त्याच्याबद्दल काय वाटतो आहे. मग एवढे चांगल्या क्वालिटीचे उत्पादन आहेत तर आपल्या याचा व्यवसाय करायला काय हरकत आहे, कारण आज ह्याच उत्पादनावरती व्यवसाय करून बरेच लाखो लोक आहेत, पैसे कमवत आहेत. हां, ह्याच व्यवसाय उत्पादनातून आज समाजामध्ये जी दरी निर्माण झाली ती कशामध्ये निर्माण झाली, काही जे जे काही ठराविक बिझनेसमॅन आहेत ते ह्याच गोष्टीचं उत्पादन करतात आणि ह्या गोष्टी लोक वापरतात, त्यामुळे त्यांचं इन्कम वाढतं. मग आपलं इन्कम वाढवण्यासाठी आपण पण देखील ह्या उत्पादनांचा जर व्यापार केला, व्यवसाय केला, तर आपण देखील आपलं उत्पन्न वाढवू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही त्याला सांगू शकता. रायबहादूर, राय हे जे रायबहादूर आहेत, जे राय देणारे, सल्ला देणारे, त्यांना आपण अशा प्रकारे हा बिझनेस आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर आपल्या बरोबरचे जे लोक आहेत, हा मुंबर म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये लोक आहेत, हां किंवा आपल्या बरोबरचे जे लोक आहेत, आपल्या वयाची लोक, त्यांना 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 भेटण्यात फुल एक्साइटमेंट द्यायची, फुल एक्सपेंड एक्साइटमेंट पाहिजे तुमच्याकडे की अरे काय बघू, काय संदेश तुला सांगू, केवढं जबरदस्त मी आता एक मला एक कॉन्सेप्ट मिळाले याच्यामध्ये, खरोखर मी म्हणजे ते ऐकल्यापासून मी एवढं एक्साइट आहे, काय सांगू. आतापर्यंत 100 लोकांशी माझं बोलणं झालं आहे, 100 लोकांनी सांगितलं मला अरे यार यस आपण 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 करू, मला मला तुला पण सांगायचं होतं, पण काय ठीक आहे आता मला वेळ नंतर सांगतो. आता आता काय होईल की तू अरे आता कालपर्यंत हा ठीक होता, म्हणजे काय बोललं नाही, आणि आता अचानक हा एवढा एक्साइट कसा झाला, 100 लोकांनी पण 100 लोक पण येस बोलले, झाला म्हणजे काय असं काय व्यवसाय की असं की असं काय आहे कॉन्सेप्ट त्याला सापडले की याच्यामध्ये याची प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे, आणि एवढा खुश आहे एकदम जबरदस्त आहे. परत तो फोन करेल तुम्हाला ना, अरे काय बघतो असं बोलला आणि काय फोन कट केलास. मग त्याला बोला की नाही ठीक आहे अरे मला तुला पण भेटायचं आहे, पण आता एक सांग माझ्याकडे ना 2 वेळात माझ्याकडे मंगळवारची मंगळवार संध्याकाळी किंवा बुधवार सकाळी, तुला कुठलं वाटते. जास्त गॅप द्यायचा नाही मध्ये, 2 दिवसाच्या जास्त गॅप द्यायचा नाही. जर तुम्ही आज फोन केलात तर उद्या किंवा परवाचा दिवस या प्रकारे ठेवायचं, कारण का जर तुम्ही परवा एकदम त्याला परवा आणि तेरावा ठेवलात तर मग काय होणार, त्याच्या गॅप निर्माण होणार आणि ह्या गॅपमध्ये काय दुसरं काय त्याच्या माइंडमध्ये येणार, मग तो वेळ त्याने दिला असेल तो वेळ तुम्हाला देणार नाही. म्हणून लगेच ॲक्शन लगेच व्हायला पाहिजे, ॲक्शन लगेच घ्यायची की पुढच्या वेळेत मंगळवार किंवा बुधवार किंवा शनिवार किंवा रविवार, जर शनिवार किंवा रविवारचं जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही गुरुवारी त्याला त्याला इन्व्हाइट करा, गुरुवारीच त्याला फोन करा. बरोबर, ज्या त्याच प्रकारे तुम्हाला 1 दिवसमध्ये गॅप देऊन लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला कॉलअप करायचं आहे, या प्रकारे अशा प्रकारे तुम्ही इन्व्हिटेशनचा गॅप ठेवायचा मध्ये. अशा प्रकारे बोललं तर तो विचारणार का ठीक आहे, मग ठीक आहे तू भेट मला, आपण या 2 दिवशी दुसऱ्या दिवशी कुठे, हां कुठे मंगळवारी, हां ठीक आहे मंगळवारी रात्री आपण भेटूया, मग फिक्स झालं, किंवा शनिवारी संध्याकाळी संध्याकाळी भेटू, किंवा रविवारी सकाळी सकाळी भेटू, या प्रकारे आपण वेळ ठरवून घ्यायची त्याची. आणि बी प्रिपेअर, प्रिपेअर होऊन जायचं तुमच्याकडे ज्यावेळी वेळ ठरल्यानंतर तुम्हाला प्रिपेअर होऊन जायचं, सगळ्या गोष्टी तुमच्या असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण एक आणखी बघू, हार्ट टचिंग म्हणजे काय, की ज्यावेळी तुम्ही त्याला फोन करता की त्याला विचारा की घरात कोणी आजारी वगैरे आहे का, आता तुम्ही फॅमिलीबद्दल बोललो तर तो सांगेल ना की नाही रे वडिलांची तब्येत खूप खराब झाली आहे, या कोविडमध्ये खूप प्रॉब्लेम झाला आहे, असं तर बीपी वाढलं, डायबिटीज झाला, हे झाला, तो काय ना काय सांगणार, मग ती त्याची दुखती रग आहे बरोबर, आणि त्याच रग किंवा ती नस आहे ती दाबायची बरोबर, मग तो तुमच्या बरोबर व्यवसायामध्ये येणार आहे तुम्हाला. मला गरमी कमी बीमार आहे, किंवा समजा की आता या नोकरी गेली, इन्स्टॉलमेंट घराचे इन्स्टॉलमेंट पडले, ते द्यायचे थकले आहेत बरोबर, म्हणजे काय तो कर्जामध्ये डुबलेला आहे, हां किंवा घरामध्ये लग्न करायचं आहे, मुलीचं लग्न करायचं आहे,
हां आता नोकरी पण गेली आहे, कोविड मध्ये प्रॉब्लेम झालाय, अशा प्रकारे आता. आणि आता हीच वेळ आहे, हीच चान्स आहे की मी त्याला मदत करू शकतो. म्हणजे काय की भले त्याचं काही दुःख असेल तर त्या दुःखाचं मजाक नाही उडवायचंय किंवा मस्करी नाही करायची, तर त्याला त्याला जे दुःख त्याचं आहे त्या दुःखामध्ये त्याला मी कसं मदत करू शकतो हे त्याला ठासून सांगायचंय. की बाबा घरात घरात प्रॉब्लेम आहे, घरात आजारी आहे, तर आजारी असेल तर मी कसं मदत करू शकेन, तर माझ्याकडे असे काही उत्पादन आहेत की ज्याच्यामुळे तुझ्या वडिलांचा हा त्रास निघून जाऊ शकेल, हां तुझ्या वडिलांचा त्रास कमी होईल, तुला होणारा त्रास कमी होईल ऑटोमॅटिकली. हे कर्ज कर्ज वाढलं असेल तर ठीक आहे, कर्ज वाढलं आता तुझ्याकडे इन्कम सोर्स नाही, तर माझ्याकडे असा काही कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यावरती काम केलं तर कदाचित पुढचे 6 महिने तुझं कर्ज संपूर्ण निघून जाईल. तुला काय म्हणतो असं काय आहे का? हां ठीक आहे, जर आपण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, भेटावं लागेल, एक अर्धा तास वेळ द्यावा लागेल प्रत्येकाला. फोनवरती केव्हा सला इन्फॉर्मेशन द्यायची नाही की अशी एक अमुक कंपनी डीएक्सन कंपनी आहे, गेले 25 वर्ष मार्केटमध्ये आहे, असे लोक कमवतात, किंवा 6 लोक आहेत, हे असं बिलकुल बोलायचं नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे ही गोष्ट मला भेटूनच बोलवायचं आहे. बघा कुठल्याही व्यवसायिक ज्यावेळी डीलिंग करतो बरोबर आहे, किंवा एखाद्या व्यवसायाबद्दल तो इन्फॉर्मेशन देतो, काही गोष्टी त्याचे प्रोजेक्ट असतात, तो प्रोजेक्ट फोनवरती बोलत नाही, तर मोठे व्यक्ती काय करतात, बिझनेस मीटिंग करतात, त्याला मीटिंगमध्ये बोलवतात आणि मीटिंगमध्ये डिस्कस करतात आणि त्याच्यातून चांगलं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतात. तसंच त्याप्रमाणे आपल्या देखील हाच एक तारतम्य पाळायचं आहे की आपण एक व्यावसायिक आहे, तर आपण व्यवसायाप्रमाणेच आपल्याला राहायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे की व्यवसायाचे जे नियम आहेत तेच फॉलो करायचे बरोबर आहे. व्यवसाय किंवा फोनवर केला जात नाही, काही गोष्टी ज्या सुरुवातीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या प्रॉपर मीटिंग घेऊन कॉन्सेप्ट समजून मग त्याच्यावरती काम केलं जातं. तसंच आहे की आपण जेव्हा सुरुवात करतोय लोकांना आमंत्रित करायचं कॉन्सेप्ट समजवण्यासाठी, आणि मग कॉन्सेप्ट समजते तर पुढे मग काम कसं करायचं हा पुढचा भाग राहिला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आणि लोकांना रिक्वेस्ट नाही करायची, प्लीज तू ये माझा फायदा होईल की तुझा फायदा होईल, तू ये प्लीज आता मी सुरुवात केली माझ्या कोण लोक नाही, तूच माझा खरा मित्र आहेस, रिक्वेस्ट करायची नाही. तुमचं ॲटिट्यूड काय सांगितलं मला, तुमचं ॲटिट्यूड गिवर आहे, तुमचं तुम्ही लोकांना द्यायला आला, तुमच्या अशी काही गोष्ट आहे की जी देण्याने वाढणार आहे, त्यामुळे हा तुमचा ॲटिट्यूड देण्याचं ठेवायचं आहे, घेण्याचं नाही. बरोबर, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता काय आता काही टीचर टीचर टीचरना कसं बोलवायचं या व्यवसायामध्ये, तर त्या तुम्ही तुम्ही असं सांगू की आता हा जो कोविडचा जो भाग झालेला आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता, की या कोविडमध्ये बऱ्याचशा गोष्टी समस्या निर्माण झाल्या, प्रॉब्लेम निर्माण झाले सगळ्यांनाच निर्माण झालेत. मग टीचरना काय प्रॉब्लेम निर्माण झालेत, तर गॅदरिंग करता येत नाही आहे बरोबर, ठीक आहे, काही काही टीचर जॉब जॉब गेलेले आहेत, म्हणजे इन्कम इन्कम लेवल कमी आहे, काही काही टीचर क्लासेस घेत होते ते क्लासेस बंद झालेत, फिजिकली कुठे भेटू शकत नाही, अशा गोष्टी झाल्यात, किंवा काहींचे रिटायरमेंट जवळ आलेले आहेत, अशा देखील गोष्टी आहेत. तर टीचर लोकांसाठी काय की टीचर लोकांसाठी आपण एक असं बोलू शकतो, हां तिकडे एक चांगला सर्वे चाललेला आहे की मला अशी एक माहिती कळली आहे, महत्त्वाची बातमी कळली आहे की इकडे सर्वे आहे की ते टीचर आपलं आपलं जे लाईफ आहे, आपलं जे आयुष्य कशा तऱ्हेने चांगल्या प्रकारे बनवू शकतात याच्याबद्दल एक चर्चासत्र आहे. अशाबद्दल बऱ्याच टीचरना बोलवलेलं तिथे आहे, शिक्षकांना बोलवलेलं आहे. मी सकाळी सकाळी 10:30 वाजता अमुक अमुक ठिकाणी आहे, तर मी जाणार आहे सकाळी. तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्यावर तुम्ही तुमच्या दोन मित्रांना किंवा मैत्रिणींना जे शिक्षक आहेत जे टीचर आहेत त्यांना तुम्ही घेऊ शकता असं सांगितलं. मला पहिलं तुमचंच नाव आठवलं, तर त्यासाठी मी तुला फोन केला की तुला रविवार जमेल का यायला. मला असं असं वाटतं तू वेळ काढावा, कारण ह्याच्याने आपलं आयुष्य बदलणार आहे, काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या आपल्याला कळतील किंवा माहिती मिळेल, त्याचा आपण आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण वापर करू शकतो. अशा प्रकारे त्याला आपण हे सांगू, इथे कुठे रिक्वेस्ट नाही करायची आहे इकडे. आणि जर आणि परत सांगायचं, जर तू येणार नसेल तर सांग मला, तर मग मी दुसऱ्याला माझी दुसरा मित्र आहे त्याला सांगतो मी. म्हणजे काय की तुमच्याकडे ऑप्शन आहेत, त्याच्याकडे ऑप्शन नाही आहे, तुमच्याकडे ऑप्शन आहे, त्याच्याकडे ऑप्शन आहे का नाही, तो बोलो ठीक आहे असं काय असेल चल ठीक आहे मी ऐकायला येतो. हां आणि या ऐकण्यासाठी आपल्याला कुठले पैसे लागणार नाहीत, आपल्याला फक्त तिथे जायचं आहे पोहोचायचं आहे या प्रकारे. असं जर सांगितलं तर ती व्यक्ती येण्याचे चान्स वाढतील की नाही, की हां खरोखर जाऊन बघूया आपण की काय चाललं काय नाही या प्रकारे. हे झाले या प्रकारे व्यवसायासाठी आमंत्रण. आता आपल्याला काही प्रोडक्ट पण विकायचे असतात बरोबर, मग प्रोडक्टसाठी काय करायचं, तर प्रोडक्टसाठी काय करायचं की जे आपले जसं तुम्हाला सांगतो की आपल्याला परफेक्ट व्हायचं असतं, तर आपल्याला प्लान दाखवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला असं वाटतं की जे तुमचे नातेवाईक आहे ते आपलं ऐकणार नाहीत, तर ह्या नातेवाईकांवर तुम्ही ट्रायल तुम्ही घेऊ शकता. हां ते ट्रायल घेताना म्हणून काय सांगायचं की येत्या रविवारी माझं असं अमुक अमुक ठिकाणी 100 लोकांसमोर भाषण आहे, तर त्यासाठी मला तयारी करायची आहे,
तर मला सांगा, मी जे बोलतो ते बरोबर आहे का हे मला तुम्ही कृपया सांगाल का? हां, मी माझं काय चुकत असेल तुम्ही सांगा. असं असं जर ज्यावेळी सांगतो त्यावेळी व्यक्ती हा ठीक आहे, मग ऐकल्यानंतर आपण त्याला व्यवसायाबद्दल विचारू शकतो. हां, मग त्याला व्यवसायामध्ये विचारणं विचारताना कसं कसं सांगायचं की समजा एखादा नातेवाईक, समजा मामा आहे, मामाला काय विचारायचं की मामा तुमच्याकडे असे काही लोक आहेत का ह्या व्यवसायामध्ये माझ्याबरोबर काम करण्यासाठी तुमच्या नजरेमध्ये, जे चांगले आहेत, जे ॲम्बिशियस आहेत, जे ज्यांना काहीतरी ज्यांची स्वप्न मोठी आहेत अशा प्रकारे, तर मला सांगा मामा सांगेल का नाव? लगेच नाही सांगणार. मामा बोलले ठीक आहे, नाही पहिला आधी मी माझं बघूया, माझं करूया ना, मग आपण बघूया, ठरवूया, माझ्याकडे माझे काही लोक आहेत मग त्यांना आपण आणता येईल, असं विचार, असं असं तो उलटा विचार आहे. म्हणजे काय की त्यांच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे, बरोबर आहे, प्रॉपर असं काही बोलायचं की त्यांचं इंटरेस्ट वाढला पाहिजे. हा इंटरेस्ट कशाने वाढेल हे आपलं ठरवायचं, बरोबर. किंवा सांगायचं की मामा मी आता एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे, तर ह्या व्यवसायामध्ये असे काही उत्पादन आहेत, हां त्या उत्पादनाबद्दल मला मला बाकीच्या लोकांशी मी बोलायचं आहे आणि कळवायचं आहे की ह्या उत्पादन कसे वाटले तुम्हाला. तर त्यासाठी मामा एक तुझ्या मुलासाठी एक चांगला उत्पाद आहे, प्रोडक्ट आहे कोकोजी, जे मेमरी मेमरी शार्प किंवा एक्साइटमेंट किंवा मुलांच्या वाढीसाठी चांगला आहे. तर ह्याच्याबद्दल मला तुझ्याकडून एक रिप्लाय हवा, त्याची किंमत एवढी एवढी आहे, आणि मी काय मी मला जे मिळणार किमतीलाच तुला मी देणार आहे, तर ते वापरून मला महिन्याभरात मला एक तुझा एक रिपोर्ट सांग. या प्रकारे आपण असं सांगू शकतो किंवा सांगतो की केस गळतात त्याच्यासाठी माझ्याकडे एक चांगलं उत्पाद आहे निळी तेलम आहे, हे वापरून मला ते तुमचा फीडबॅक द्या, असं प्रकारे त्याची किंमत एवढी एवढी आहे, पहिलीच सांगा एवढी किंमत म्हणजे एवढी एवढी आहे, पण मी तुमच्याकडून एवढंच घेणार आहे. म्हणजे काय झालं की तुम्ही किंमत सांगितली किती घेणार ते पण तुम्ही सांगितलेत, बरोबर आहे. आणि हे सांगताना काय की 10% जे आहेत ना हे 10% कमी करून सांगायचे, 10% जे तुम्हाला डिस्काउंट मिळते त्याचे 10% सांगायचे, हे 10% जे किमती 10% मला कमी किमती मिळणार आहे ते त्याच किमती मी तुम्हाला देणार आहे, या प्रकारे सांगायचं. मग ते काय करणार, ठीक आहे, वापरणार कंझ्युमर, कदाचित ते पुढे भविष्यात कंझ्युमर म्हणून राहील किंवा व्यवसायामध्ये पण परिवर्तित होऊ शकेल, तर ह्या प्रकारे इन्व्हेस्टेशन करायचे. म्हणून ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असेल, तुम्ही इन्व्हेस्टेशन कशा प्रकारे करता. हे इन्व्हेस्टेशन करण्यासाठी तुम्हाला आधी पहिले माणसांना समजायला लागेल त्याची गरज काय, या प्रकारे तुम्हाला इन्व्हाइट करायला लागेल. समजा तुम्ही एखाद्या घरी गेलात आणि घरात आजारपण आहे आणि तुम्ही त्याला पैशाबद्दल बोलायला लागलात तर नाही चालणार, तिकडे त्यांचा आजारपणाबद्दल तो सांगत असेल तर त्याला आजारपणासाठी आपले प्रोडक्ट कसे महत्त्वपूर्ण आहेत हे त्याला सांगून मग तिथून बाहेर पडा, या प्रकारे करा. कदाचित तो प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये येऊ शकेल. आणि आतापर्यंत असं बघितलं, बऱ्याच बघितलं की काही लोक प्रोडक्टसाठी आली नंतर मग ह्या व्यवसायामध्ये कन्वर्ट झाली, जसं मी पण स्वतः ह्या प्रोडक्टसाठी आलो होतो या व्यवसायामध्ये, नंतर मला असं वाटलं की हा व्यवसाय करायला काहीच हरकत नाही आणि मग मी व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केली, त्याच प्रकारे असं आहे. तर मला वाटते वेळ जास्त झालेला आहे, तर आपण हा जो सेशन आहे आपण आता इथे संपवूया. मोहिनी मॅडम, हॅलो, हॅलो. तुम्ही कंटिन्यू करूया का? हॅलो, हां हा बोला. सांगू ना, नाही हा इन्व्हिटेशन नेक्स्ट म्हणजे इन्व्हिटेशन पार्ट आपण टू करूया का? नाही पार्ट टू मध्ये फॉलोअप मध्ये काय करायचं, फॉलोअप घेताना तुम्हाला काय करायचं, महत्त्वाचं गोष्ट आहे की फॉलोअप घेताना तुम्हाला निगेटिव्ह कुठल्या गोष्टी विचारायच्या नाही आहेत, ज्या काही तुम्ही विचाराल तर तुम्ही त्याच्यावर उत्तर द्यायचं येस आला पाहिजे, असं असं प्रश्न त्याला विचारायचे आहेत. मग काय विचारायचे आहेत, समजा तुम्ही प्लॅन दाखवलात, बिझनेस प्लॅन दाखवलात, तर त्याला त्याला चुकूनही शब्द असा विचारायचा नाही की कसा वाटला बिझनेस प्लॅन, कसा वाटला चुकूनही विचारायचा नाही, तर त्याला त्यांना हे विचारायचे की ह्या व्यवसायामधले कुठल्या प्रकारचं इन्कम तुम्हाला आवडलं, हां 7 प्रकारचे इन्कम आहे, 8 प्रकारचे इन्कम आहे, 9 प्रकारचे इन्कम आहेत, ह्याच्यापैकी तुम्हाला कुठल्या प्रकारचे इन्कम आवडलं ते विचारायचं, किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली चांगली गोष्ट आवडली ते तुम्ही सांगा. हां म्हणजे काय होईल की ती जी चांगली गोष्ट ती लोक सांगणार, बरोबर आहे. मग ह्याचा फायदा काय, ह्याचाच फायदा घ्यायचा, ठीक आहे. तर मग आपण आपण फॉर्म जो आहे हा कोणाच्या वहिनींच्या नावाने भरायचा की तुमच्या नावाने भरायचा, इथून सुरुवात करायची. मग केव्हा केव्हा आपण रजिस्ट्रेशन केव्हा करायचं, रविवारी करूया की मंगळवारी करूया, या प्रकारे पॉझिटिव्ह गोष्टी विचार, दोन दोन ऑप्शन द्यायचे, त्या दोन ऑप्शनपैकी कुठलं त्यांनी पकडलं पाहिजे. फॉलोअप मध्ये हे खूप महत्त्वाचे आहे. कदाचित तुम्ही ठीक आहे, मी तसं म्हणेन की तुम्ही व्यवसायाबद्दल विचार करतायत ही चांगली गोष्ट आहे, पण बिफोर दॅट मला असं वाटतं तुम्ही आमचे जे काही क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत, उत्पादन आहेत, ते तुम्ही वापरून पहा, कदाचित तुम्हाला आवडतील आणि तो जर तुमचा निर्णय मग घेण्यास मदत होईल, मग त्या मग तुम्ही कुठले प्रोडक्ट रेकमेंड कराल, तर सोप करा, साबण, आपलं टूथपेस्ट करा, हेअर ऑइल, चहा, चहा जे रेग्युलर प्रोडक्ट्स आहेत ते त्याला कन्व्हिन्स करा.
ते त्याला सांगा की ह्या हे उत्पादन तुम्ही वापरून बघा, मग आपण ठरवू व्यवसाय कसा करायचा ते. या प्रकारे तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी. आणि इनोव्हेशन हा सगळ्यात क्रुशियल पॉईंट आहे, आणि लोक बरेच इनोव्हेशन करायला चुकतात, म्हणून पुढचा बिझनेस त्यांचा उभा राहत नाही. जर तुम्ही हे इनोव्हेशन प्रॉपर करायला शिकलात आणि आंदोलनप्रमाणे म्हणजे काय कंटिन्युअस इनोव्हेशन कंटिन्युअस, जर तुम्ही असं वाटतं की तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये आले पाहिजेत, हां तर 1 लाख रुपये येण्यासाठी आपल्याला त्या प्रकारे लोकांना इन्व्हाइट करायला लागेल. मग हे इनोव्हेशन तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांना करायचं आहे, तुमच्या डाउनलाईनशी करायचं आहे, तुमच्या मित्रांचे मित्रांना करायचं आहे, हे सगळं याच प्रकारे व्हायला पाहिजे. दिवसभरात तुमचे 5 ते 10 इनोव्हेशन तुम्ही झालेच पाहिजे, आणि 5 ते 10 दिवसाला 5 ते 10 इनोव्हेशन जर तुम्ही प्रॉपर करायला शिकलात तर तुमच्याकडे बराच डेटा तयार होईल, आणि तुमचं यशाचं प्रमाण आहे हे फास्ट येईल. तुमचं सफलता आहे, यश आहे हे कमी प्रमाण कमी दिवसामध्ये कमी वेळेमध्ये तुम्हाला मिळू शकेल. ठीक आहे, तर मला वाटते की इनोव्हेशन हा जो सब्जेक्ट आहे हा विषय आहे हा तुम्हाला समजला असेल. जर काही